ची ची आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांच्या पवित्र भूमीमध्ये आलेलो आहोत आणि बाबासाहेबांची ऊर्जाच ही सर्वसामान्य जनतेच्या प्रेरणेचा स्रोत आहे आणि बाबासाहेबांची ही विचारधारा संपूर्ण भारतभर तथा संपूर्ण विश्वभर पोहोचवण्याचं काम आजच्या प्रत्येक बुद्धिजनांना इथं करायचं आहे आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणत होते की माझ्या दहा भाषणापेक्षा माझ्या कलावंताचं एक गाणं अतिशय प्रभावीपणे परिवर्तन घडून आणू शकतं खुद बाबासाहेब म्हणायचे आणि म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी बाबासाहेबांच्या विचारांचं गुणगान करण्यासाठी आपली ताई इथे उपस्थित आहे तेव्हा आपण जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रिया सर्वप्रथम मी आपणास जय भीम आणि आपले आभार मानते की आपल्या माध्यमातून ताई आपलं नाव काय आहे शोभा ज्ञानेश्वर म्हणून हे भीमा ओ, 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 विचारू कुणा कुणी सांगेन विचारू कुणा कुणी सांगेन का, सांगेन का भीमा धन्य संन्यासाची वाणी सत्य झाली जन्म चौदाय परी साली धन्य संन्यासाची वाणी सत्य झाली जन्म चौदाय परी लय साली. नसाली हे भीमा हे भीमा चौदा वाच रत्न तारीख चौदाच का हे विचारू कुणा हो, हो, हो हे विचारू कुणा कुणी सांगेन का हे विमा कर संबंध जुळाला रमासी भीमा तू परिणित झाला पाळवलंग कर संब जुळाला रमासी भीमा तू परिणित झाला हे भीमा हे भीमा लग्नाचं वै तुझ्या चौदाच का हे विचारू कुणा विचारू कुणा कुणी सांगेन का हे भीमा धर्म दीक्षेची जेव्हा झाली वाटलात नागपुराच्या त्या हाटेलात धम्म दीक्षेची जेव्हा झाली वाटलात नागपुराच्या त्या श्रम हाटेलात हे भीमा हे भीमा हॉटेलचा खोली नंबर चौदाच का हे विचारू कुणा हो हे विचारू कुणा कुणी सांगेन का हे भीमा शोधन्त शोधली दलित हवी ती वाट नवी शोधन्त शोधली दलित हवी वाट नवी चौदाच का हे विचारू कुणा हो, हो हे विचारू कुणा कुणी सांगेन का हे विचारू कुणा कुणी सांगेन का हे भीमा प्राण गेले ज्ञानशा झाले बहुहा तेव्हा विद्यापीठाच नामांतर झालं प्राण गेले ज्ञानशा झाले बहुहाल तेव्हा विद्यापीठाच नामांतर झालं हे भीमा हे भीमा चौदा वर्षानंतर तारीख चौदाच का विचारू कुणा हो, हो हे विचारू कुणा कोणी सांगेन का हे भीमा हे भीमा लसीबी तुझ्या अंक चौदास का हे विचारू कुणा कोणी सांगेन का ये सांगेन का सांगेन अतिशय मधुर आवाजामध्ये ताई आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि खरंच बाबासाहेब खुद म्हणायचे की माझ्या दहा भाषणांपेक्षा माझ्या कलावंताचं एक गाणं चांगल्या पद्धतीनं समाज परिवर्तन घडून आणू शकतं आणि याच पद्धतीचा आज प्रत्यय आज आपण या पवित्र भूमीवर पाहतो आहोत आणि खरंच ताई आज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जो लढा आहे किंवा बाबासाहेबांबद्दल तुम्ही जो बोलल्यात की चौदा तारीखच बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये एवढी महान आणि एवढी पवित्र का गणल्या गेली कारण याच्या पाठीमागचा सुद्धा हा हा खरंच स्वज्जवल आणि उज्ज्वल असा इतिहास आहे आणि तुमचं पुन्हा एकदा प्रबुद्ध टी व्हीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत जय भीम